हेडलाईन्स चे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा समाजाला 10% आरक्षणाची तरतूद, शिक्षण आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मसुद्याला मंजुरी। आरक्षणाच्या मसुद्यात मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची शिफारस नाही, राजकीय आरक्षणाबाबत ओबीसी समाजाला मोठा दिलासा। खासगी शिक्षण संस्था, सरकारी संस्था, सरकारी कंपन्या आणि महामंडळांमध्ये मराठा समाजाला आरक्षण, मराठा आरक्षणाच्या मसुद्यात महत्वाच्या तरतुदी। सगळे सोयरेच्या अधिसूचनेवर सविस्तर खुलासा करावा, विरोधी पक्षाच्या नेत्यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र, जरांगे आणि सरकारमधील चर्चा सार्वजनिक करण्याची मागणी। आधी सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं, जरांगेंची आपल्या मागणीवर ते ठाम। अधिवेशनात अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाही तर उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देणार, मुख्यमंत्री शिंदेंची भूमिका। वेगळं मराठा आरक्षण देण्याचा सरकारचा उद्देश, आम्हालाही अधिवेशनात बोलण्याची संधी मिळावी, जातीय जनगणना करा, मंत्री छगन भुजबळांची मागणी। खरे मराठा असाल तर आरक्षणाचं स्वागत करा, ठाकरेंच्या कानठळ्या बसतील असा आवाज यायला पाहिजे, विधान भवन परिसरातील भरत गोगावलेंचा फोनवरून कार्यकर्त्यांशी बोलताना व्हिडिओ समोर। सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, ओबीसींच्या 27% आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अन्यथा ओबीसी रस्त्यावर उतरेल, बबनराव तायवाडेंचा इशारा। मंत्रिपदाची शपथ कधी घेणार, वैभव नाईकांचा संजय शिरसाटांना सवाल, तर तू सोबत आल्यावर आमचा विस्तार होणार, शिरसाटांचं नाईकांना उत्तर, विधान भवन परिसरातील व्हिडिओ व्हायरल। लोकसभेसाठी महायुतीच्या 2 नव्या फॉर्म्युल्याची प्राथमिक चर्चा, भाजप 32, शिवसेना 12, राष्ट्रवादीला 4 जागांचा फॉर्म्युला, तर 28-10-10 फॉर्म्युल्यावरही चर्चा सुरू, सूत्रांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।